नवरात्री देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा होणारा सण पण या सणाचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व काय आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का तर आज आम्ही तुम्हाला नवरात्रीशी संबंधित एक गोष्ट सांगणार आहोत जे आपल्या हृदयात शतकानुशतके घर करून आहे महिषासुराला त्रैलोक्य मिळवण्याची इच्छा होती आणि त्यामुळे त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून अमरत्वाचा वर मागितला परंतु ब्रह्मदेव त्याला म्हणाले की ज्याला जीवन आहे त्याला मरण आहे त्यामुळे मी तुला असा वर देऊ शकत नाही त्यावर महिषासुराने कोणताही देव दैत्य मानव विशेष करून कोणत्याही पुरुषाच्या हातून माझा वध होऊ नये असा वर मागितला एखाद्या स्त्रीच्या हातून मरण चालेल असेही वाटले वर मिळाल्यावर महिषासूर माजतो आणि त्रैलोक्याला त्रास देऊ लागतो मोठमोठ्या देवांचा त्याच्या हातून पराभव झाल्यावर त्याचा अहंकार वाढतो इंद्र आणि इतर देव ब्रह्मदेवांकडे जातात तेव्हा तिथे श्री विष्णू आणि महादेव देखील असतात देव आपली याचना त्यांच्याकडे करतात तेव्हा त्या ते तिघांनाही त्या असुराचा वध करण्याची इच्छा होते त्या तिघांच्याही ऊर्जेतून शक्तिशाली स्त्री दुर्गा म्हणून अवतार घेते तेच दुर्गा नऊ दिवस अविरतपणे महिषासुरासोबत लढते आणि विजयादशमीच्या दिवशी त्याचा वध करते माता दुर्गेने महिषासुराचा वध करून पृथ्वी आणि स्वर्गाला त्याच्या क्रूरतेतून मुक्त केले आणि त्या शक्तीला प्रसन्न करण्यासाठी आपण नवरात्री हा उत्सव साजरा करतो नवरात्रीची ही कथा आपल्याला प्रेरणा देते की जेव्हा वाईट गोष्टी आपल्यावर हावी होते तेव्हा शक्ती साहस आणि खऱ्या मार्गाने चालल्याने शेवटी विजय सत्याचा होतो तुम्हाला सर्वांना एनबीसीएन तर्फे नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा